गेल्या काही दिवसांपासून अनेक हॉस्पिटलच्या तक्रारी मांडणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आता भाजप आमदार राम कदम यांनी KM रुग्णालयातला असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड करत महाराष्ट्र सरकारवरती निशाणा साधलाय. यात अनेक रुग्ण हे जमिनीवरतीच बसून आहेत, त्यांच्यासाठी बेड्स उपलब्ध नसून रुग्णालयात त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. यात अनेक वयस्कर लोकांचा सुद्धा समावेश असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. या सगळ्या प्रकारावरती राम कदम काय म्हणतात आपण पाहूयात. काल संध्याकाळी 3 पेशंट्स ऍडमिट करत असताना मुंबईतल्या मी सगळ्या हॉस्पिटलमध्ये बोललो, कुठेही बेड शिल्लक नाही. शेवटी कसं बसं, KM हॉस्पिटलमध्ये 65 वर्षाच्या त्या म्हाताऱ्या गृहस्थांना ऍडमिट केलं, या क्षणापर्यंत ते गृहस्थ जमिनीवर बसून आहेत, त्यांना बेड नाही आहे. तर ही अवस्था मुंबईमध्ये आत्ता असेल तर मग 15 दिवसाच्या नंतर काय लोकांनी घरातच मृत्यूची वाट पाहायची? सरकार करत आहे काय? आज लॉकडाऊनचा 52वा दिवस आहे. 52 दिवसामध्ये सरकारनं कोणत्या व्यवस्था उभ्या केल्या? ना 1 रुपयाचं पॅकेज दिलं, कोणती बेडची व्यवस्था केली,